खरं तर हा विषय फार दिवसाचा आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या पातळीवर मुख्यमंत्री साहेब असतील, सत्तेत असणारे सर्व इतर नेते असतील यांना ते भेटलेले आहेत. यांची मागणी अशी होती की आता परीक्षेचा पॅटर्न हा बदलणार आहे आणि मग जी आपली राज्यसेवाची परीक्षा आहे त्याच्यामध्ये कृषी सेवाचा सुद्धा समावेश व्हावा अशी मागणी पूर्वीपासून होती. आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, भेटल्यानंतर त्यांच्या कार्यालयाकडनं आदेश नाही तर पत्रसुद्धा हे आयोगाकडे गेलं, पण आयोगाने याबाबतीत कुठेही सिरियसनेस दाखवला नाही, इतरही नेत्यांनी याबाबतीत कुठलाही पाठपुरावा केला नाही. आता हा जो लढा आहे हा पूर्णपणे विद्यार्थ्यांचा लढा आहे. याच्यामध्ये खरं तर कालच आम्ही येऊन राजकीय भूमिका घेऊ शकलो असतो, पण यांच्या भविष्यामध्ये राजकारण येऊ नये अशी भूमिका ही आमच्या सर्वांची होती. दंगेकर भाऊसुद्धा इथं आहेत, त्यांच्या लेवलवर आमच्या लेवलवर कालच आम्ही अधिकाऱ्यांशी बोलत होतो, पण अधिकाऱ्यांकडनं कुठेही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे आज सकाळीसुद्धा अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो आणि मग आम्ही आज दुपारी बैठक घेतो आहे असं त्यांनी सांगितलं, पण बैठक घेतल्यानंतर परत एकदा उद्या आम्ही बैठक घेऊ असं ते म्हणत आहेत. आता किती दिवस या सगळ्या विद्यार्थ्यांना रोडवर आपण तिथं बसवायचं? खरं तर आपण बघितलं तर लोकसभेचं इलेक्शन लागण्यापूर्वी MSRDC असेल, MSIDC असेल, त्याच्याचबरोबर जो ॲम्ब्युलन्सचा घोटाळा झाला त्याचे निर्णय एका दिवसात तुम्ही घेता, त्याच्यामध्ये तुम्ही विलंब कुठलाच तिथे घेत नाही आणि मग या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निर्णय घेत असताना तुम्ही आज बसतो मग उद्या बसतो मग चर्चा करतो अशी भूमिका तुम्ही का घेता? आता आम्ही बोलत असताना याच्या आधी जो ॲडव्हर्टाईजमेंटचा पैसा होता त्याचा निर्णय लगेचच एका दिवसात तुम्ही घेता 250 कोटीचा, आणि मग या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निर्णय घ्यायला तुम्हाला एवढा वेळ का लागतो असा आमचा प्रश्न आहे. आता मी असेल आणि आम्ही सर्वजण जोपर्यंत सरकारकडनं सकारात्मक आणि आयोगाकडनं सकारात्मक निर्णय या युवांचा भविष्याचा या नोटिफिकेशनचा घेतला जात नाही तोपर्यंत मी सुद्धा यांच्याबरोबर रात्री इथं थांबणार आहे. त्यामुळे आमची याच्यामध्ये सामाजिक भूमिका आहे आणि कृपा करू याचं जे क्रेडिट आहे हे सर्व एकजुटीचं या विद्यार्थ्यांचं आहे. आम्ही फक्त कार्यकर्ता म्हणून युवांना सपोर्ट करण्यासाठी इथं आलेलो आहे. सरकारला अजूनसुद्धा विनंती करतो, उद्या तुम्ही जी बैठक लावताय हे विद्यार्थी रात्रभर इथं पावसात बसणार आहे. तुम्हाला AC बसायचं आहे, चर्चा करायची आहे आणि चहा पाणी घेत असताना चर्चा तुम्हाला करायची, ती उद्या करताय ती आज करा आणि आजच्या आज तुम्हाला निर्णय हा घ्यावाच लागेल. याबद्दल आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आता फोन केला होता, ते परळीला आहेत, 20 मिनिटामध्ये आम्हाला ते फोन करणार आहेत, त्या बाबतीत ते काय करतात हे आपल्याला बघावं लागेल, पण आजच्या आजच निर्णय हा मुलांच्या बाजूने झाला पाहिजे अशी भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. हे बघा, विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, ट्रान्सपरन्सी तुम्ही आणा, पारदर्शक पद्धती इथं आणा, कोणाचंही सरकार असेल तुम्ही फक्त ट्रान्सपरंट सिस्टम आणा. आम्हाला जो अधिकचा पैसा लावला जातो तो लावू नये आणि हे जे कन्फ्युजन होतं ना ते थांबवा ना, कशाला पाहिजे कन्फ्युजन? म्हणजे विद्यार्थ्यांना क्लिअर कट टाइम टेबल दिल्यानंतर, क्लिअर कट अंडरस्टँडिंग दिल्यानंतर ही मुलंसुद्धा शांततेत अभ्यास करतील ना, एवढंच त्यांना म्हणायचं आहे. त्यांना उगाच तिथं येऊन रात्री दिवसारात्री बसून पावसात बसून आंदोलन करायला का यांना आवडतं का, त्यांच्या पालकांना आवडतं का? इथं महिन्याला 20-20 हजार खर्च करून पैसा नसतानासुद्धा हे विद्यार्थी इथं पुण्यात शिकतात आणि मग निर्णय घेताना तुम्ही विलंब लावतात. तुम्हाला दिल्लीला जायचं असेल तर लगेच तुम्ही निघून जाता, मग या विद्यार्थ्यांना निर्णय घेण्यासाठी लगेचच आदेश द्यायला तुम्हाला काय होते? त्यामुळे आजच ती बैठक झाली पाहिजे आणि निर्णय आजच या विद्यार्थ्यांच्या बाजूने झाला पाहिजे अशी भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. नमावच लागेल ना. बांगलादेशमध्ये काय झालं, विद्यार्थ्यांनी भूमिका घेतली, विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलं, त्यामुळे या विद्यार्थ्यांना या सरकारी राज्याच्या सरकारी लाईटली घेऊ नये. हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे, हे राजकीय आंदोलन नाही आणि हे आंदोलन जर वाढत घेतलं तर या सरकारला परवडणार नाही. म्हणून आजच निर्णय घ्या. तुम्ही IPS UPSCच्या बाबतीत सुद्धा लॅटरल भरती ते करत होते, म्हणजे त्यांच्या
परिचयाचे लोक, त्यांच्या विचाराचे लोक, समजा कदाचित गुजरातचेच सगळे लोक यांनी भरले असते, ते आरक्षणाच्या विरोधात होतं, संविधानाच्या विरोधात होतं. जे कष्ट करणारे, अभ्यास करणारे विद्यार्थी, गरीब कुटुंबातले, त्यांच्यावर अन्याय होत होता. मग विद्यार्थ्यांनी आवाज उठवला, विरोधी पक्षाने केंद्रात आवाज उठवल्यानंतर UPSCला नरमावं लागलं, सरकारला नरमावं लागलं, आणि तो जो निर्णय होता लॅटरल भरतीचा तो त्यांनी कॅन्सल केलेला आहे. हे बघा, मला असं वाटतं की मी बऱ्याच काही मुद्द्यांवर इथं बोलू शकतो. एक तर जी बदलापूरला घटना घडली त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो आणि त्याबाबतीत निर्णय घेण्याची जरूरत आहे. खरं तर तुम्ही बघितलं, ह्याच्या आधीसुद्धा महिन्यापूर्वी नवी मुंबईमध्ये असंच एक प्रकरण घडलं होतं. सरकारने सांगितलं होतं की आम्ही याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्ट करू, त्यानंतर आम्ही उज्ज्वल निकम साहेबांना त्याच्यावर लागू करू, नाही तर ते केस लढण्यासाठी. महिन्याभरात काय झाले? काही झाले नाही, शून्य झाले, शून्य. आता हे काय करतात? फक्त राजकीय भूमिका घेतात, आम्ही हे करू, आम्ही ते करू, फक्त शांतता करण्याचा प्रयत्न करतात आणि हा मुद्दा येतच नाही. त्यामुळे कुठंतरी सरकारनेसुद्धा आणि मंत्र्यांनीसुद्धा त्याबाबतीत कुठंतरी एक भूमिका तिथं घेतली पाहिजे, नाही तर निर्णय घेतला पाहिजे, नाही तर सरसकट तुम्ही राजीनामे देऊन टाका. आता इथं गट बी आणि गट सी सुद्धा 1.5 वर्ष झालं या परीक्षा झालेल्या नाहीत, यासाठी विद्यार्थी उपोषणावर अनेक वेळा बसलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मुद्दा अडचणी संपल्याबाहेर स्कॉलरशिपचे विषय, भाटी सारथी महाज्योती त्याचे मुद्दे आहेत, ह्या सगळ्या मुद्द्यांवर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे. एखादी योजना तुम्ही आणता, ठीक आहे, त्याच्यामध्ये आमिष तुम्ही दाखवल्यासारखं कुठेतरी योजना आणता, पण ह्या विद्यार्थ्यांचं काय? ह्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आमचा न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय आजच सरकारली आयोगाली बैठक घेऊन फक्त एसीत बसायचे, तुम्हाला निर्णय घ्यायचे आणि ते तुम्हाला ट्विटरच्या माध्यमातून फक्त जाहीर करायचं, बस. मुलं तिथं आपापल्या